मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन, नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन, अन्यथा अपघात होऊ शकतो. त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन, दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात. त्यात जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे. भूस्खलन प्रवण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे. डोंगरावरची झाडे झुकणे, पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात. या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत, जेणेकरून जीवितहानी टळू शकेल. निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं. आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. राज्यातील शैक्षणिक समस्यांचे तत्काळ निवारण व्हावे, प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी धुळ्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत एक दिवसीय आंदोलन पुकारले. आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, शिक्षक आमदार यांनी वेळोवेळी निवेदन दिले तरीही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक संघटना, संस्थाचालक संघटना यांनी राज्यस्तरीय आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सर सांगा काय एकोणीस जुलै 2024 रोजी पुण्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाची राज्यस्तरीय आमची कार्यकारिणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे 6 ऑगस्ट 2024 रोजी राज्यभर सर्व शाळा बंद करायची, महामोर्चा काढायचा, आंदोलन करायची, धरणे धरायची, निवेदन द्यायची. आणि हा जो विषय याच्यामध्ये प्रमुख फक्त 15 मागण्या आहेत आणि याच्यासाठी संपूर्ण राज्यभर खासगी शिक्षण संस्था चालक संघटना असेल, मुख्याध्यापक संघटना असेल, सर्व पक्षीय माध्यमिक शिक्षक संघटना असेल, त्याच्यामध्ये TDF असेल, शिक्षक परिषद असेल, भाजप प्रणित असेल, राष्ट्रवादी प्रणित असेल, स्वाभिमानी असेल आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटना अशा जवळपास राज्यभराच्या 42 संघटना याच्यामध्ये आज एकत्र येऊन आणि संपूर्ण राज्यभर जिल्हा स्तरावर हे कार्यक्रम सुरू आहेत. काही ठिकाणी महामोर्चे आहेत, काही ठिकाणी धरणं आहेत, काही ठिकाणी आंदोलन आहेत, काही ठिकाणी निवेदन आहेत. आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण या सर्व ज्या संघटना आहेत, शैक्षणिक संस्था चालकांची, मुख्याध्यापकांची, शिक्षकांची, शिक्षक कर्मचाऱ्यांची, ज्युनियर कॉलेज, कनिष्ठ महाविद्यालयीन, टप्पा अनुदानित आणि सर्वच ज्या काही संघटना आहेत याच्यामध्ये पहिली जी मागणी याच्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त ज्या विनाअनुदानित अंशतः विनाअनुदानित ज्या काही या शाळा होत्या याच्यासाठी जे शिक्षक शिक्षक कर्मचारी होते त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे. दुसरा अत्यंत महत्वाचा विषय की 15 मार्च 2024 ला जो काही शासनाने संच मान्यतेचा एक शासन निर्णय काढलेला आहे याच्यामध्ये विद्यार्थी संख्येची 8 खूप मोठी केलेली आहे आणि खूप शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी अतिरिक्त होणार आहे, याच्यामध्ये दुरुस्ती झालीच पाहिजे. आता पूर्वी 90 विद्यार्थी असतील तर ते मुख्याध्यापक पद होतं, 100 असेल तर ते प्रपोज मुख्याध्यापक पद होतं, आता 151 केलेली. 3 वर्गाची शाळा असेल तर तिथं मुख्याध्यापकच राहणार नाही, म्हणून प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक असला पाहिजे याच्यासाठी संच मान्यतेमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज असेल टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून 100% अनुदान शासनाने जाहीर केलं पाहिजे. पवित्र पोर्टलद्वारे जी काही शिक्षक भरती प्रक्रिया आहे आधी अनेक दिवसापासून त्याची वाट सर्व संस्था चालक शाळा पाहत आहेत, आज शाळांमध्ये शिक्षक नाहीत आणि म्हणून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती त्वरित झाली पाहिजे आणि जर होत नसेल तर मग ते शिक्षक नियुक्तीची परवानगी संस्था आणि शाळांना दिली गेली पाहिजे. शिक्षकाच्या कर्मचाऱ्यांना मान्यता मिळाव्यात. चतुर्थश्रेणी जे कर्मचारी आहेत यांना पूर्वीप्रमाणे वेतनावर नेमणूक झाली पाहिजे. अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत यांना 80% फक्त शिक्षक भरती प्रक्रिया दिलेली, त्याच्यामध्ये त्यांना 100% भरती प्रक्रिया दिली गेली पाहिजे. शाळेमध्ये
कला क्रीडा शिक्षकाची पदे भरण्यासाठी परवानगी मिळावी आणि शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिकल योजना अंमलात आणावी. अनुदानासाठी पात्र जे सिनियर कॉलेजेस आहेत त्यांना अनुदान जाहीर करावे आणि सातव्या वेतन आयोगाप्रमाणे आजही पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे शाळांना वेतनेतर अनुदान दिलं जातं तर ते सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावे. आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये आजही लोकसेवा हमी कायदा असताना महिन्याने महिने प्रस्ताव प्रलंबित असतात तर त्यांनाही तो कायदा लागू व्हावा अशा पद्धतीने आम्ही या सर्व गोष्टींची मागणी केलेली. 2005 नंतर जे असतील त्यांनाही जुनी पेन्शन योजना मिळावी आणि एवढाच नाही तर जे टप्पा अनुदान आहेत ज्याचं जेवढं वय त्याच्यानुसार त्याला अनुदान मिळावं ही आमची मागणी आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम सुरू आहेत. शासनाला आमची विनंती आणि आजच 11:30 शासनाने संत मान्यता दुरुस्तीची मीटिंग लावली मंत्री महोदयांनी शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.